किती बिन माणसांना जीव लावला ना, शेवटी वेळ आल्यानंतर माणसं बदलतात हे आजकाल कळायला लागले. कसं आहे खळबळ ह्यांची कशी चालली आहे? मी म्हणलो होतो ना सुरुवातीपासून ह्यांना फक्त वायलर आहे नाटक आहे, फक्त ह्यांना वायलं पाहिजे. आणि हे लय दिवस झालं ह्यांच्या डोक्यात, लय दिवस झालं ह्यांच्या गेम आहे. लय फक्त ते बोलून दाखवत नव्हती, पर आता कळालं ह्यांचं जे मेन मुद्दा आहे हे आता मला कळायला लागलं. ह्यांना फक्त वाहिलं पाहिजे, घर चांगलं पाहिजे. एक खोली नवीन बांधलेले, त्याच्या बोलण्यातनं मला असं कळालं की त्याला घरसुद्धा ती नवीन खोली पाहिजे त्याला, आणि जुनं म्हणजे मला. वार पट्ट्या म्हणजे तुझ्या म्हणण्यानं सगळं वे, म्हणजे तू बोलल ती खरं सगळं. आम्हाला येड्यात काढतो का तू? आणि गाडी म्हणतो माझ्या नाव आहे. अरे गाडी सुरुवातीपासूनच गाडी घेऊन झाली 10 वर्ष, 10 वर्षापूर्वी माझ्या नावावर घेतली होती. टिफिन तू घे म्हणला होता तुझ्या नावावर, मी घेतलं नव्हतं. मी एवढा प्रॉपर्टीला हावरा नाही, एवढा काय मला त्यातनं काय हे होणार नाही. किती जरी प्रॉपर्टी असली काय झालं, हित ठेवून जाणार आहे, मरणार आहे सगळी, एवढं लक्षात असू दे. पर ही जी तू बोलतोय, बोलून शहाणं करतोय, ही चुकीच आहे. तुझं तू जी ही बोलतोय, तुम्ही नवरा वैकू जी बोलताय, ही चुकीच आहे सगळं. एवढा मी हावरा नाही की सगळी मला प्रॉपर्टी पाहिजे. पर ईर्ष्याला मला पेटवू नको, मी अजून पिंत सांगतोय. आणि ईर्ष्याला पेटवलं ना मग लय अवघड आहे, मग जिथं तिथं 2 तुकडं. पर सामंजस्यानं म्हणलं ना, अंगावचे कपडे सुद्धा काढून द्यायला तुला तयार आहे. पर ईर्ष्याला पेटवून जर म्हणलं ना, एक तुकडा बी देणार नाही. ही तुला सांगतो काय खेळ लावला लागा तुम्ही दोघा नवरा बायकोनं लगा. असं काय म्हणतोय का मिळून घरदार बांधूया, हे करूया, गाडी अजून एखादी घेऊया, कष्ट करून इकडं तिकडं 2 रुपये साठवून, असलं तुझ्या डोक्यात काय नाही. हाय हे जे वाटप करायचं एवढंच डोक्यात आहे तुझ्या. अरे काय वाटप 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 लावलीस तू? हा वाटप केलं ना काय जरी केलं तर शेवटी हितच ठेवायचा, एवढं लक्षात ठेव. अरे प्रॉपर्टीला हवरल्यागत करू नको. करोडो रुपयाची संपत्ती असणारी माणसं आजकाल हित ठेवून गेलेली. आणि आपली तर बघा गेली छटाक भर कुठं तर. तुझ्या डोक्यात लय पुढचा प्लॅन असतोय. मी तुला लय शहाणा, लय शांत स्वभावाचा माणूस समजत होतो. पर तुझं जे डोक्यात विचार असतात का, ते कुठं तर काळजाला धक्का देणारा विचार आहे तुझं. काय ह्या अशा माणसाला काय कराव आणि काय नाही, काय समजना झालं या. घर बांधायचं सोडून हा या घरात नवी म्हणजे एक खोली नवी बांधली आहे ती मला पाहिजे म्हणते. म्हणजे बांधलेली आपल्याला करणं नाही काय, पण ज्यात ही केलं त्या सगळं आपल्याला. हा गाडी नवीन घेऊन दे. अरे नवीन घ्यायची ही करायची एवढी काय गरज आहे? एक हाय असं काय म्हणतोय का आपण हाय एकत्र हवे हो गा, आपलं दिव्या सगळा विषय सोडून आपल्या आपण एकत्र हवे असली तुझी भावना आहे का, असली तुझी आहे का काय? म्हणजे बायकोनं फुलवायचं नवऱ्याला, नवऱ्यानं फुलवायचं बायकोला, असं तुमचा खेळ चालू झालाय. आणि तुमच्या ही दोघांच्या जे खेळ आहे त्या ही चुकीची आहे, त्या तुम्हाला मी अजून सांगतोय. लय फिर येड्यागत करणं लय अवघड आहे. गाडी घेतली, बंगला घेतला, शेवटी हितच ठेवायचं आहे. किती बिन तुम्ही फिरा गाडीतनं फिरला आणि काय पायान जरी गेला, आणि आधी स्वतःला गाडी इथे का ही नीट विचार कर. दूध घाला गेला तर साधा पडतोयस तू, आणि म्हणे तुला गाडी पाहिजे. कशाला तुला गाडी पाहिजे र? कुठलं तू का आजपर्यंत गाडी उजी कामं करून धडकावून बसलाय सांग बरं मला. का कुठल्या कार्यक्रमात कुठं गेलास का, कुठल्या पाहुण्या रावळ्या तू गाडीवर गेलास का, गाडीवर जाऊन बाजार हाट आणलास का, कुणाचं 2 रुपये भागवलं होतं ते आता तुला सुचायला लागलं का? ज्यावेळेस कर्जात होता त्यावेळेस माझी मला माहीत आहे मी कसं घरभार चालवलंय, कसा बाजार हाट घरात भरलाय. आणि आता तुला सुचायला लागलं वेगळं राहायचं. हा आता तू वेगळं राहायचं प्लॅनिंग करायला लागला का? आधी का तू या डोक्यात विचारायला नाही तसं?
आता तुझ्या डोक्यात ती विचार यायला लागलं. ज्यावेळेस कर्जात घर होतं त्यावेळेस कसं हाल काढलेतन, कसं कसं घरात बाजारानं भागवलंय ही डोक्यात असू दे. आता 2 रुपये कोणाचं फिटलं नाही तोपर्यंत तुझ्या डोक्यात लगेच प्रकाश पडला. पाऊस नाही पाणी नाही ह्याचा तू विचार करतोय का, ह्या वर्षी कसं जगायचं ह्याचा तुझ्या डोक्यात विचार नाही. तुझ्या डोक्यात फक्त एकच हा हे सगळं लुपाटून घ्यायचं असला विचार बंद कर. जाणता जुनता माणूस आहेस तू, तुला समजून घ्यायचं नाही मग लोकांनी समजून घ्यायचं का, आणि समजून घेण्यासारखं तर काय आहे. विचार सुधारलं का सगळं सुधारतंय, पण तुझं विचारच तसलं झाले. सगळं खाऊन गोळा करायचं असलं काम चालू झालंय तुझं, आणि सगळं मला मिळालं पाहिजे. काय ह्यांच्या नवरा बायको डोक्यात काय शिजतंय ती ह्यांची ह्यांनाच माहीत आहे, ह्यांची ह्यांनाच माहीत आहे. अरे म्हणायचं तू अंडाव डायरेक्ट मला एक घाव दोन तुकडे करून दे. मी जर असं पाठीमागचा विचार केला, मी एवढ्या जर आज पैसे फेरलं तेवढ्या जर आज पैसे फेरलं काटा गाव बारा तुझ्या आकडा सांगितला का, कुठनं देणार आहेस तू, तू 2 रुपये कुठनं देणार आहेस. मी सांगितलं, मी म्हणलं नुसतं इथं एवढं माझं कर्ज, मी एवढ्या लोकांचं कर्ज मी फेरलं, देणार आहेस का तू. ह्यासाठी विचार करून बोल. ज्यावेळेस कर्जात घर होतो त्यावेळेस तुझ्या तेव्हा तुझ्या कसं लक्षात आलं नाही व्हायला राहायचं. हा 10 वर्ष एकत्रात राहिलास आणि आताच तुझ्या ह्या वर्षी कर्ज फिटलं नाही तोपर्यंत तुझ्या डोक्यात लगेच प्रकाश पडला व्हायला राहायचं. आणि गाडीन घरन शल्क शल्क कसं पाहिजे रे जनावरन, मग तू जनावर राखायला येत नाही. अजिबात तू जनावराकडे येऊ नको आमच्या, जनावर राखून ठेवतो आम्ही, करा घरचं काम तुम्ही, किती दिवस करताय बघू दे आम्हाला. फेन एक तास सुद्धा जनावराकडे येऊ नकोस, नसल तुला तर दुपारपासून, तू दुपारपासून फुड राख, मी दुपारपर्यंत राखतो आम्ही दोघ, तुम्ही दोघं राखा दुपारपासून फुड. तुला लयच जर जनावर कंडाला असला तर नेमत नेमत चल, कुणाच कोणीच कोणाला ताप नाही. नेमत दुपारपर्यंत घरी बसतो, दुपारपर्यंत आम्ही राखतो जनावर, दुपारच्या नंतर तुम्ही राखा. पर येड्यागत करू नकोस, वेळ अजून गेलेली नाही सुधारायला. घर कसं चालेल ह्याचा जरा विचार करा, नाही ती बुक भगारी विचार डोक्यात घेऊन काय तर खुळ घाल लोगोस. आणि तू जर असा बोललास, तू स्वतःहून जर बायकोला असा बोललास तर घर फुटायला 1 सेकंद लागणार नाही, एवढं लक्षात ठेव. तुझं स्वतःचं विचार चांगलं पाहिजे होतं. जाऊ तुला लई बोलण्यात मज्जा नाही आता, तुला किती जरी सांगितलं तुझं वळायचं तिकडंच वळणार, वळणाचं पाणी वळणावरच जाणार.